तूच आहे ना? नाही, शिवाजी राजांना लवाराच्या घरी जायचंय. कुठे आहेत राजे? ठीक आहे. चला दाखवतो, चला. तू काय करतोस? काय नाही, काय नाही. दुकान आहे, थोडी जमीन आहे, दुकान भाऊ बघतो, शेत तो राखतो. आणि तू जनावरांना झाडपाला करत फिरतोस? हो, तेही कोणीतरी केलंच पाहिजे. त्या गावात तुकाराम नावाचं लई मोठं संत आहेत असं ऐकलंय. तो कसला संत? का, तो संत नाही. कलियुगी फार संत झाले घरोघर, कशातली याची घर? काय म्हणतोयस? बायको याच्या नावाने शंक करते, मुलं ओरडतात, शास्त्री पंडित बोट मोडतात. असं? हो, याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय? कधी यानं होम हवन केलंय? कधी ग्रह शांती का आहे? नाही, नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा, हे काय पुरेस आहे? अहो, पण तेच आवश्यक आहे. जगात कुणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं, तर कुणी लेकरू होऊन लढिवाळपणे त्याच्या गळ्यात गळा घातला, पण याचं ज्ञान थोटकं आणि अहंकार सरतच नाही. तुम्हाला सांगतो, याचा डंकाच फार वाजला. माणसांची ही रीग, स्वतःलाच भेटायला वेळ नाही, देवाला कुठून भेटणार. लक्ष्मण म्हणाला होताच, बुवा इतके साधे आहेत, तुम्ही ओळखणारही नाही. तुकोबा यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार? सुख झाली बुवा, असू दे असू दे. लक्ष्मण कसा आहे? ईश्वराला प्रिय झाला. आमचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घातला. त्याचं ध्येय तर आणणं शक्य नव्हतं. राजनीत केलं समज रक्षांनी. त्या बातीमध्ये राजकारण आणि धर्मकारण यांचा संगम झाला. ज्या मातीनं तत्वज्ञानाच्या गंगा यमुनेचा संगम पाहिला, ज्या मातीने मेरू मंदाराचा संगम अनुभवला, ती परम पवित्र अशी ही लोहगावची माती. जगद्गुरु तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शानं पुनीत झाली. एका बाजूला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला धर्मकारण, पण या दोन्ही गोष्टी समाजकारणाच्या अंगानच प्रवाहित होत असतात. मूर्ती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे असं म्हणत जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती मार्ग स्वीकारला.